सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख समस्यांकडे लक्ष वेधणारा लोकप्रधान न्यूज चॅनलचा विशेष कार्यक्रम बोला रे बिंदास, प्रश्न आमचे उत्तर तुमचे, आम्ही येत आहोत तुमच्या परिसरात, तुम्ही तयार आहात ना? बोला रे बिंदास। आणि इथं खूप दिवसापासून कचरा भरपूर पडलेला आहे, कोण उचलत नाही। साहेबांना 2-3 वेळा फोन केलो, तिने बी आलं नाही आणि येतो तुम्ही आलंच नाही तिने। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे बी लोक भी टाकते त्यांना बी धंदात्मक करावं आणि यापुढे गाडी सगळं चालू व्हावं, सगळं स्वच्छता। किती दिवसापासून साचलाय कचरा? नाही ना, म्हणलं तर 15-20 दिवस झाला, तर तसंच आहे। गाडी येतं ही नाही, कोण बी नाही इथं, कोणी कुठलाही साहेब दखल घेत नाही, काय नाही। जोगाऊन मेन रस्ता आहे का? मेन रस्ता आहे, मेन रस्ता सगळं येतेच आहे। तिथून रोड पेक्षा जास्त कचरा वास येत आहे का? हा, वास भरपूर येत आहे, सगळ्यांना त्रास होतो। रोज आम्ही सांगून वैताकर सगळ्यांना, कोणी काय करू काय केले ना, काय येईन काय नाही। माझं नाव महेश सल्ला, मी राहणार रेवारपेठमध्ये राहतो। काही दिवस झालं हे रस्ता मेन रस्ता आहे, तरी इथं महानगरपालिका प्रशासन इथं काय दुर्लक्ष करत आहे। वारंवार इथं कचरा टाकलेले लोक कचरा टाकते, दररोज घंटा गाडी येते पण घंटा गाडी इथले कचरा घेत नाही, ते फक्त वेळेवर घंटा गाडी पण येत नाही आपल्या एरियात। आमच्या एरियात खूप समस्या आहेत, महानगरपालिका या आमच्या एरियाला खूप दुर्लक्ष करत आहे। वेळोवेळी स्वच्छता अभियान आहे पण इथं आमच्या एरियात काही स्वच्छ नाही, उलट रोगराई आमच्या एरियात खूप वाढत आहे वारंवार, हे सांगून पण प्रशासन दुर्लक्ष करत आहे आमच्या एरियाला। माझं नाव शिवशंकर नागेश चव्हाण, राहणार रविवार पेठ वडार गल्ली सोलापूर। प्रचंड नागरिकांना त्रास होतो, तुम्ही बघताय पाठीमागे किती कचरा आहे, रोड कमी कचरा जास्त झालेला आहे। म्हणजे नगरसेवक तर आता राहिले नाहीत पण प्रशासन काही दखल घेत नाही आहे। वाढत्या प्रदूषणामध्ये डेंग्यू इतर काही रोग प्रशासनाने दखल घ्यावी पाहिजे। किती दिवसापासून साचलाय कचरा? आता हे रोड झाल्यापासून नाही, रोड झाल्यापासून कमी होतं, आता महिना झाला कचरा एवढा, रोड पूर्ण रोड कव्हर केलेला आहे, तुम्ही पाठीमागे बघा। ते घंटा गाडीवाले येत नाहीत का? घंटा गाडीवाले तर फक्त नावासाठीच येतात, रेग्युलर नाहीत, त्यांना टाइम टू टाइम पाहिजे। आणि घरासमोर आलं तर रस्ते, बाकीचे घंटा गाडी नाही काही नाही आहे। लोकांनाही पण लक्षता घ्यायला पाहिजे की रस्ता कचरा रस्त्यावर येऊन टाकतात, त्यांनाही काही काळजी नाही आहे लोकांच्या जीवाशी।